आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. फेसबुकवरच्या माहिती चोरी प्रकरणी केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला केंद्र सरकारची नोटीस, 31 मार्चपर्यंत उत्तर देणं अपेक्षित. उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पाणी पुरवठ्याच्या थकबाकीचे 4 कोटी रुपये 4 दिवसात न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरण कंपनीचा औरंगाबाद महापालिकेला इशारा. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारविरोधात काँग्रेसची अविश्वास प्रस्तावाची सूचना, 27 मार्चला चर्चा घेण्याची मागणी. मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी पत पुरवठा करणाऱ्या औद्योगिक सहकारी संस्थांना महिनाभरात टप्प्याटप्प्यानं अर्थसहाय्य करणार, राजकुमार बडोले यांनी दिली माहिती. केंद्रात लोकपालाची नियुक्ती करावी या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू. शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेला सुरुवात, 27 एप्रिलला पुण्यात समारोप. हिंगोली आणि वसई विरारमधल्या वस्तीस्तर संघांना राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान. फॉर नॉट ओके प्लीज हा संदेश देण्यासाठी आज मुंबईत विशेष T20 क्रिकेट सामना रंगणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबईच्या वर्सोवा किनाऱ्यावर दुर्मिळ जातीची कासवं आढळली, किनारा स्वच्छता मोहिमेचा परिणाम असल्याचा पर्यावरणप्रेमींचा विश्वास. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन. सिडनी जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरला सुवर्ण, तर विवान कपूरला कांस्यपदक, सांघिक कांस्यपदकावरही भारताचा ठसा. मियामी टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांबरीचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, बोस्नियाच्या मिर्झा बसिकवर केली मात. आणि राज्यात अनेक ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत घट, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.